महाराष्ट्राचे नमस्कार मी सुहा सेन न्यूजच्या लोकचर्चा या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत दर दिवशी आपण एक वेगळा विषय घेऊन येतो आणि त्याच्यावर आपण चर्चा घडवतो आजचा सुद्धा विषय खूप महत्वाचा आहे अर्थात काँग्रेस मधली सुंदोपसुंदी काँग्रेसला झालंय काय काँग्रेस का असा हतबल का झालाय काँग्रेस अस्वस्थ काय या सगळ्या प्रश्नांची उत्तर या चर्चेमध्ये आपण घेणार आहोत आणि त्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आपले मान्यवर पाहुणे आलेले आहेत आपल्या स्टुडिओमध्ये आज आपल्याबरोबर आहेत शरद देऊळगावकर सर शरद देऊळगावकर हे ज्येष्ठ पत्रकार आहेत लेखक आहेत आणि ते आज आपल्याबरोबर आहेत त्याबरोबर संजय जोशी सर आहेत संजय जोशी हे ज्येष्ठ भाजप कार्यकर्ते आहेत तसेच माझी महापौर म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलेलं आहे तसंच पुण्यावरून आपल्याबरोबर आहेत अविनाश बागवे अविनाश बागवे हे काँग्रेसचे पदाधिकारी आहेत पण अविनाश बागवे आत्ता स्टुडिओमध्ये आपल्या पुण्याच्या पोहोचू शकलेले नाहीत काही मिनिटांमध्ये ते आपल्याबरोबर जॉईन होतील पण त्याचबरोबर स्टुडिओमध्ये आपल्या बरोबर आहेत आपले कार्यकारी संपादक रघुनाथ पांडे सर तेव्हा आपण चर्चेला आता सुरू सुरुवात करूया चर्चा मुळामध्ये या सगळ्याची जी सुरुवात झालेली आहे ती यासाठी की एकूणच आपण लोकसभेची निवडणूक जवळ येताना बघतो पण लोकसभेची निवडणूक किंवा आता पुढच्याही टप्प्यामध्ये विधानसभेची निवडणूक आहे या सगळ्या पार्श्वभूमीकडे बघताना खरं तर आपल्याला दोन हजार चौदापासून बघितलं पाहिजे दोन हजार चौदापासून आपण बघतोय की काँग्रेसची जेवढी पडझड झाली ती यापूर्वी कधीही झाली नव्हती एकशे पंचवीस वर्षांचा इतिहास असलेली ही काँग्रेस आज आपल्याला हतबल का दिसतीये आज अस्वस्थ का दिसतीये ती आगतिक का दिसतीय आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या सगळ्या प्रश्नांचा धांदोळ आज आपल्याला घ्यायचा आहे खरं तर शरद देऊळगावकर सर मी तुमच्याकडे येतो खरं तर हा प्रश्न मला घेऊन जायचं होतं ते म्हणजे अविनाश बागवेंकडे पण अविनाश बागवे अजून आपल्याला जॉईन झालेलं नाही आहेत पण देऊळगावकर सर प्रश्न खूप चिंतन करायला लावणार आहे प्रश्न खूप गंभीर आहे काँग्रेसच्या दृष्टिकोनातनं की आज खरोखर आपण कायम म्हणतो एकशे पंचवीस वर्षांचा इतिहास आहे एवढा मोठा पक्ष आहे आज इतका मोठा पक्ष कुठेतरी हरल्यासारखा दिसतोय हतबल दिसतोय अस्वस्थ दिसतोय याच्या मागची कारणं काय वाटत आहेत तुम्हाला नाही आपण जे म्हणता की संधोपसंधी आत्ता सुरू झालेली आहे मला नाही वाटत तसं कारण पूर्वीचा इतिहास जर आपण पाहिला तर आपल्या असं लक्षात येईल की यापूर्वी जेव्हा काँग्रेसमध्ये विभाजन झालं होतं ओ काँग्रेस यस काँग्रेस असं झालं होतं तेव्हा अशीच पडझड झालेली होती आता तुम्हाला मी सांगतो की अक्षरशः आय काँग्रेसनं जेव्हा पुढाकार घेतला तेव्हा त्यांच्या पाठीशी किती लोक होते अक्षरशः त्यावेळेस इंदिरा गांधी एकाकी पडल्या होत्या त्यांना चिन्ह बदलावं लागलं होतं गाय वासरू चिन्ह घेतलं त्यांनी काही नंतर आणीबाणीनंतर जी परिस्थिती निर्माण झाली तेव्हाही त्यांची पडझड झालेली म्हणजे कोणत्याही पक्षामध्ये जेव्हा पडझड होते तेव्हा त्यांचा जो नेता असतो त्याच्या नेत्याच्या वागण्यावरून बाकीचे सगळे लोक ठरत असतात त्यांचे फॉलोअर्स जे भक्तगण ज्याला म्हणता येईल त्यामुळं सगळे घडत असतं नेता चालतच असतो मग कोणी मागं या न या हे आत्तापर्यंतच इतिहास आहे आणि या इतिहासामुळं काय झालं की एक प्रकारचं म्हणजे पूर्वी जे, जे काँग्रेसमध्ये एक समावेशकपणा होता सगळ्यांचा तो हळूहळू कमी होत गेला आणि मग कसं झालं की आणीबाणीनंतर जर एकत्रीकरण त्याचं एक एकतरी एक पण एकत्र यायला लागले सगळेजण म्हणजे एका भोवती ते वलय निर्माण झालं आणि तिथपासून खऱ्या अर्थानं रिहासायला सुरुवात झाली असं माझं प्राथमिक मत याळच तुमचं प्राथमिक मत हे आहे पण आता तुम्ही नेता म्हणून उल्लेख केलात हो नेता स्वीकारलाय का हो या काँग्रेसचा आत्ता जो नेता आहे राहुल गांधी हा स्वीकारला गेलाय का मनापासून हा खरा प्रश्न आहे ना अगदी स्पष्ट बोलायचं झालं तर हे परंपरागत जसं आलं वंश परंपरागत जसं चालतं ना घराणेशाही तशी एक प्रकारची घराणेशाही येत चाललेली आहे आणि त्याच्यामुळंच लोक ही जी पटद तुम्ही किंवा संधोपसंधी जी म्हणायला लागलात ना ती त्याच्यामुळेच सुरू झालेली आहे जर खरं पाहिलं तर जुने ज्येष्ठ कार्यकर्ते त्यांची विचारणा असं झालंच नाही ना, ना? कोणीतरी जमा करायचे त्यांनी वाहवा करायची आणि त्यांच्यामागं लोकांनी जायचं आत्तापर्यंतचा असाच इतिहास आहे म्हणजे हे सगळे लोक जे आहेत कार्यकर्ते त्यांना मिळाले नाहीत त्यांना प्रेक्षक मिळाले आणि ते प्रेक्षक काही लोक फिर प्रेक्षक ज्याला म्हणतील अशा पद्धतीचे झालेली आहेत आणि त्यामुळे त्याची वाताहत अशा प्रकारे झाली असं माझं मत आहे म्हणजे कार्यकर्ते मिळाले नाहीत पण प्रेक्षक जास्त जमा झाले एक चांगली गोष्ट आहे म्हणजे आपल्या पुण्यावरनं आपले अविनाश बागवे हे सुद्धा आपल्याला जॉईन झालेले आहेत अविनाश बागवे जे आहेत हे काँग्रेसचे पदाधिकारी आहेत त्यामुळे अविनाश सर तुम्हाला माझा आवाज पोचतोय हो पोचतय सर पोचते अगदी बरं झालं अविनाश बागवे सर पहिलाच प्रश्न मी खरं तर तुमच्याकडे घेऊन येणार होतो पण अगदी दोन मिनिटाचा आपला उशीर झाला मुद्दा असा आहे की आज चर्चेचा जो विषय आहे तो आहे काँग्रेसमधली सुंदोपसुंदी आता हा विषय का घेतला एकूण आत्ताची जी आपण सगळी परिस्थिती बघतोय ती मी तुम्हाला फारशी आत्ता विषय करत नाही पण ही जी काँग्रेस आहे ज्याला एकशे पंचवीस वर्षांची परंपरा इतिहास सगळा लाभलेला आहे ही काँग्रेस आज अस्वस्थ आहे अस्वस्थ आहे हतबल आहे अगतिक आहे वाटत नाही तुम्हाला असं आणि आता देऊळगावकर सरांनी असंही सांगितलं जो नेता आहे त्या नेत्यावर अजून तो विश्वास जो बसायला पाहिजे नेत्यांचा कार्यकर्त्यांचा तो अजून फारसा बसलेला दिसत नाही आहे सर तुमच्या मताशी मी सहमत नाही आहे कारण ज्या पद्धतीने आपण सांगितले की काँग्रेस पक्ष हातबल झालाय हताश झालाय तर अशी भूमिका नाही आहे हा एक एक गोष्ट नक्की एक गोष्ट नक्की निश्चित आहे की काँग्रेसमध्ये सगळेच अल्बेल आहे अशातला भाग नाही आहे काही प्रमाणात काही ठिकाणी लोक नाराज आहेत हे शंभर टक्के खरे परंतु पक्षश्रेष्ठी त्यांची नाराजी शंब दूर करू शकेल असं मला ठाम मत आहे आणि दुसरी गोष्ट आपण जे सांगितले की नेता स्वीकारला नाही आहे तर याच्याबद्दलही माझं दुमत आहे सर आपल्याबद्दल कारण राहुल गांधींचं नेतृत्व आज देशातले सगळे म्हणजे काँग्रेस पक्षाचेच नाही काँग्रेस पक्षाच्या व्यतिरिक्त अनेक युवक युवती त्यांच्या ठिकाणी फॉलोअर झालेले आहेत आपण बघितले की त्यांचं नेतृत्व हे त्यांनी टाईम ऑफ नाव प्रूफ केले गुजरातचे निवडणुकी के असतील छत्तीसगडचे निवडणुका असतील तुमचे मध्य प्रदेशच्या असतील राजस्थानच्या असतील या अनेक वर्षभराच्या कार्यकाळामध्ये त्यांनी त्या ठिकाणी ते प्रूफ केले आणि त्यांच्या नेतृत्वावर आमच्यासारख्या युवकांना ठम शंभर टक्के त्यांचा ठाम विश्वास आहे आणि हे येणाऱ्या काळामध्ये देशाला देखील ते दिसेल की त्यांचं नेतृत्व किती सक्षम आहे अविनाश बागवे मी पुढे जाण्याच्या आधी पहिल्यांदा तुमचं कौतुक करतो की तुम्ही इतक्या धाडसाचं विधान केलं की हो काँग्रेसमध्ये सगळंच अलबेल आहे असं नाही आहे हे तुम्ही टी व्हीवर म्हटलेला खरं तर ही आमच्याकडे न्यूजच आहे आणि ही न्यूज आहे म्हणूनच आपण या विषयावर चर्चा करतोय जे अलबेल नाही आहे सगळं मग हे अलबेल का नाही आहे ही अस्वस्थता काय आहे आज आपण बघतोय की इकडे अशोक चव्हाण आणि तुमचे पृथ्वीराज चव्हाण यांच्यामध्ये जमत नाही आहे आज एक एक नुसते ना लोक नाराज नाही आहेत नेते नाराज नाही आहेत नेते भाजपकडे वळालेले आहेत भाजपला त्याचा फायदा होतो आहे सर uh, आपण माझ्या शब्दाचा वेगळा अर्थ लावताय आलबेल नाही आहे याचा अर्थ की आज राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि हे जी महाआघाडी झाली आहे या महाआघाडीमधल्या इतर पक्षांना देखील समावेश करायचे आहेत नेत्यांमध्ये वाद असण्यात हा एखाद्या गोष्टीवर कुठला एखादा मतभेद असू शकतो किंवा विचारावर वेगळ्या निर्णयावर चर्चा होऊ शकते पण याच्यामुळं पृथ्वीराज चव्हाणसाहेब आणि अशोक चव्हाण साहेब यांच्यामध्ये मतभेद आहेत अशातला भाग बिलकुल नाही आहेत आमच्या पुण्यामध्येच अनेक कार्यक्रमाला दोघं एकत्र असतात बैठकाला एकत्र असतात एकत्र निर्णय घेऊन आम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शन करतात त्यामुळे होतात आणि राहिला प्रश्न की पक्ष सोडायचा तर मोठ्या प्रमाणात तर विद्यमान खासदारांनी बी जे पी सोडली आहे नाना साहेबांपासून कीर्ती आझादांपासून सावित्रीबाई फुलेंपासून हे बी जे पीचे विद्यमान खासदार त्यांनी सोडलेत अनेक त्या ठिकाणी त्यांच्या पक्षामधले नाराजी आहेत त्यामुळे हे निवडणुकीच्या काळामध्ये हे राजकारणाचं एक हे आ, हे असतच गणितच असतं की अनेक लोक जे नाव अशोक चव्हाण म्हणतात आताच तयार करतात ते म्हणतात मी राजीनामा द्यावा की, राजी की काय ही आता माझी मानसिकता आहे ते दोन वैयक्तिक संभाषण होतं ते ते कुठल्या पब्लिक मिटिंगमध्ये असे बोलले नव्हते ते ते वैयक्तिक त्या ठिकाणी त्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी त्याचं स त्याचं समाधान करण्यासाठी कारण काने कार्यकर्ते अनेक वेळेस फोनवर उग्र होतात त्यांनी अतिशय तीव्र भावना व्यक्त करतात म्हणून त्यांना शांत करण्यासाठी त्यांनी केलेलं विधान होतं आणि त्यांचं वैयक्तिक ते संभाषण होतं त्यांनी जाहीर कुठल्या पब्लिक डोमेनमध्ये हा असं भाष्य कधी के केलंच नाही ते नाही पण चंद्रपूर जागा चंद्रपूरची जागा आणि औरंगाबादच्या ही प्रश्न आहेतच की ती अस्वस्थता आहेतच की अशोक चव्हाणांची सर आता आमच्यामध्ये कलेक्टिव्ह डिसिजन असतं आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय राहुलजी गांधी ज्यावेळेस हे डिसिजन घेतात पण सोबत त्या ठिकाणी प्रदेशचे प्रभारी असतील प्रदेशचे अध्यक्ष असतील जे सी डब्ल्यू सी कमिटी असेल हे सगळे बसून निर्णय घेतात त्याच्यामुळे काही निर्णय त्या ठिकाणी कलेक्टिव्ह डिसिजन होतात एकटा कोणाचा चव्हाण साहेबांचा किंवा एकटा कोणाचा निर्णय नसतो तो अगदी बरोबर आहे एकट्या कोणाचा निर्णय नसतो पांडे सर मी तुमच्याकडे येतो हाच त्यांचं उत्तर घेऊन की मुळामध्ये त्यांनी एक पहिल्यांदी सा असं मान्य केलं की सगळं काही अलबेल नाही आहे काँग्रेसमध्ये आज जर का आपण अगदी राष्ट्रीय पातळीवर बघितलं किंवा महाराष्ट्राच्या सगळ्या पार्श्वभूमीवर जरी बघितलं तरी पक्ष नेतृत्व जे आहे हे पक्ष नेतृत्वाची जी पकड आहे जी नेत्यांवर कार्यकर्त्यांवर आपल्या पक्षावर जी असायला पाहिजे ती पकड कुठेतरी ढिली झाली आहे का किंवा कुठेतरी लक्ष कमी पडतंय कारण आज महाराष्ट्रातली जर आपण स्थिती बघितली अगदी केंद्रातली सुद्धा आपण बघू शकतो तर ही जी सगळी स्थिती निर्माण झाली याकडे तुम्ही कारण बागवे नक्कीच या सगळ्याला आपल्याला विरोध करणार आहेत पण तुम्ही काय सांगाल पांडेसर सा? नक्कीच सत्ता अशी चीज आहे की ती सर्वांनाच हवी असते मग ती विरोधकांना असो किंवा सत्ताधारांना असो त्यासाठी जे काय सामदाम दंडभेद हे सगळे प्रयोग त्यासाठी केले जातात आणि सत्तेच्या राजकारणासाठी ते आवश्यक असतं मुद्दा असा आहे की तुम्ही जर म्हणालात की पक्ष नेतृत्वाच्या एकूणच दुबळेपणामुळे त्यांचे कार्यकर्ते किंवा कि नेते हे आणखी अशक्त झाले आहेत का, का तर ते आपल्यासमोर अक्षरशः इतक्या वर्षाची जुनी काँग्रेस आपण अगतिक झालेली बघतो आहोत याचा अर्थ असा आहे की भारतीय जनता पक्ष सक्षम आहे का मोठा आहे का असं अजिबात नाही कारण रस्त्या जे सत्तेकडे जाणारे मार्ग असतात ना ते खूप प्रशस्त झालेले असतात लोकांना त्याच पद्धतीने आपण म्हणजे सत्तेतली लोकं सांगत असतात नेते सांगत असतात आणि त्याच पद्धतीने बाकीचे लोक त्याला जुळत असतात सत्ता सगळ्यांना हवी असते मग ती कुठल्या का पद्धतीने आपण काबीज करू शकतो आपल्याकडे खूप उदाहरणं सुजयचं उदाहरण आहे किंवा आणखी दोन तीन उदाहरणं जी आहेत ती त्याच पद्धतीची आहेत की आम्हाला सत्तेत वाटा द्या मग तो कुठलाही का ना घराणं कुठलं का ना वर्षानुवर्षी काँग्रेसमध्ये आपण असू परंतु काँग्रेसचा त्याग करून जर भारतीय जनता पक्षाला आपण जाणार असो तर त्यासाठी काही वेगळं क्वालिफिकेशन नाही आहे सत्ता हेच त्याची पात्रता आहे आणि सत्ता हेच त्याचं लक्ष आहे त्याच्यामुळे नेतृत्व दुबळं झालं का नक्कीच झालेलं आहे नाही आता आता जे बागवे म्हणाले की त्या कार्यकर्त्याला समजून सांगण्यासाठी राजूर कोणतरी कार्यकर्ता जी मी क्लिप ऐकली त्याला समजून सांगण्यासाठी अशोक चव्हाण असे बोलले असतील मला ते तथ्य वाटत नाही एक तर तो दबावचे राजकारण दबावचा राज दबाव असेल तो राष्ट्रीय नेतृत्वाला कारण दोघंही जणं मग ज्या गोष्टी संदर्भात ही चर्चा झाली चंद्रपूरची जागा आणि विदर्भ विदर्भातलेच मुकुलवासनिक आहेत तिथं त्यांना दबावासाठी वेगवेगळे त्यांचे कार्यकर्ते कदाचित त्या कार्यकर्त्याला त्यांना तिकीट द्यायची असेल उमेदवारी द्यायची असेल मग तो दुय्यम असो की आणखी खालचा तो विषय महत्त्वाचा नाही आहे विषय महत्त्वाचा आहे की सत्तेसाठी सगळेजणं ताठ असतात आणि त्या मार्गाने जात असतात कोणी दुबळे असतो कोणी सशक्त असतो ज्याला सत्ता मिळवायची आहे तो त्यासाठी कुठलेही मार्ग शोधून काढतो म्हणजे जसं सशक्त होण्यासाठी जत सध्या भाजप जी जे मार्ग अवलंबलेले आहेत कारण संजय जोशींना नक्कीच गुदगुल्या होत असतील ही सगळी चर्चा चालू असताना कारण ते मनातल्या मनात, मनात हसताचसुद्धा आहे कारण जेव्हा आता बागवे म्हणाले की हो काँग्रेसमध्ये सगळं काही अलबेल नाही आहे तेव्हा संजय जोशींना निश्चित आत्नं जरा गुदगुल्या झालेल्या आहेत पण संजय जोशी हे सगळं जरी एकीकडे हा सगळा भाग असला तरी भाजपला सुद्धा आज घराणेशाहीवर टीका करता करता घराणेशाहीमधले नेते भाजपने ओढलेच की हो शाहीचे नेते जरी ओढले ना तरी सुजय हा आता नवीन पिढीतला आहे बरोबर माझं म्हणणं हे जेशाही नियम नाही पारंपरिक काँग्रेस जे आहे ना यांचं नेतृत्व एकतर दुबळ झालं आणि दुसरं आधीपासून काँग्रेसमध्ये स्वार्थाचं राजकारण झालं पक्षासाठी किंवा देशासाठी असं राजकारणात आलेलं नाही ते हे स्वार्थासाठी आले स्वार्थासाठी आल्यामुळे आतापर्यंत जर टिकलं आता ही जी नवीन पिढी आहे यांना हे शक्य नाही त्याच्यामुळे ह्यांनी सगळं जुगारून दिलं कारण यांचं नेतृत्व नेतृत्वावर विश्वास तर नाहीच मुळात आणि कोणाला वाईट म्हणून नाही पण राहुलजींचं जे सध्या सगळं चालू आहे ते काही फार योग्य आहे असं मुळीच नाही आहे त्याच्यामुळे हा पक्ष नुसता दुबळा नाही माझं तर म्हणणं आहे आता पुढच्या दोन महिन्यांनी निकाल आहे निकालाच्या वेळेला यांचं शून्य राहणार आहे एक वेळा लोकसभेचे निकाल लागले आपण म्हणतो ना एखादी गोष्ट हो, मोडीत काढली तसं यांचं पक्ष नेतृत्व आणि सगळं मोडीत निघणार आहे आणि परत यांना काहीतरी त्याच्यासाठी व्यवस्था करावी लागणार देवळगावकर तुम्हाला पट्टा यांचं म्हणणं नाही काँग्रेस दुबळी वगैरे झालेली आहे असं तर चित्र निश्चित नाहीये पण अगदी ज्यांनी म्हणजे काँग्रेसला संपवून जसं मोदी म्हणतात काँग्रेस मुक्त भारत तसंच जोशी बोलतायत नाही नाही हे कसं आहे की सध्या ज्या लाटा असतात ना जसं आपण पाहिलं असेल पूर्वी की स्वातंत्र्याची लाट होती काँग्रेस आली त्यानंतर चीनचं आक्रमण झालं काँग्रेस आली म्हणजे अशा लाटा येत गेल्या पाक त्याच्यानंतर बांगलादेश आला त्या, त्या लोकप्रियतेमुळे पुन्हा काँग्रेसची लाट आली ह्या लाटा येत गेल्या आणि काही सहानुभूतीच्या लाटा होत्या जसं इंदिरा गांधीच्या मृत्यूनंतर राजीव गांधीला सहानुभूती मिळाली आणि काँग्रेसचं कार्य वगैरे ते काही न करता इंदिरा गांधीचं लेकरोईनं द्या निवडून म्हणजे भावनिक प्रश्नावर सुद्धा काँग्रेस आत्तापर्यंत आलेली आहे काँग्रेसची स्थिती कशामुळे बिघडत गेली तर अलीकडे ही जी वक्तव्य व्हायलीत ना Hmm. वेगवेगळ्या प्रकारची आणि असं लक्षात येतं की आता ही निवडणूक किंवा काँग्रेस जी आहे काँग्रेस भारतीय लोकांचं नेत्यांचं मत म्हणणं ऐकतं किंवा नाही अशी शंका आहे कारण कसं की असं वाटायला लागलं की पुढे चालून काही वर्षानंतर आपल्याला आपल्या निवडणुका जेव्हा होतील तेव्हा परदेशातील लोक आपल्याला मार्गदर्शन करतील आणि त्याप्रमाणे होत जाईल कारण असं म्हणायचं कारणच नाही की आठ लोक दहशतवादी झाले म्हणून कुठं पाकिस्तान वाईट आहे का अशा प्रकारची विधानं जेव्हा होतात ना तेव्हा ही धोक्याची मोठी घंटा आहे आणि यापासून नेते लोकांनी सावध राहिला पाहिजे की आपल्याला कोण कसं बोलतंय कोण कशा पद्धतीने बोलतात हे त्यांच्या लक्षात येत नाही अगदी बरोबर मला वाटतं अगदी बरोबर आहे अविनाश बागवे मी तुमच्याकडे येतो हाच प्रश्न थोडासा आपण वेगळ्या पद्धतीने बघूयात या सगळ्या प्रश्नाकडे की आपण एकीकडे बघतोय की केंद्रातल्या पातळीवर सुद्धा आज सगळी पडझड काँग्रेसमधली आहे महाराष्ट्रामध्ये तर अगदी आपण बघतोच आहोत घराणीच्या घराणी ही सगळी भाजपकडे निघालेली आहेत अनेक ठिकाणी अजून काँग्रेस उमेदवार जाहीर कराय करत नाही आहे म्हणजे पुण्यातली जर का आपण स्थिती बघितली माझा एक प्रश्न आहे आपण टीका तर करतो एकमेका आता जेव्हा भाजपाकडे जेव्हा उमेदवार गेले तेव्हा काँग्रेस टीका आहे आणि काँग्रेसकडे जेव्हा उमेदवार जातात तेव्हा भाजप टीका करतं पण एक गोष्ट नक्की आहे की काँग्रेस सुद्धा दबा धरून बसलेलं होतं संजय काकडेंना आपल्याकडे ओढण्यासाठी असे अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील महाराष्ट्रातली पण काँग्रेसची एक नेमकी गोची काय माहिती काँग्रेस निर्णय घेत नाही त्यांना असं वाटतं यांना प्रॉब्लेम आहे म्हणजे हे येतील आपल्याकडे ही जी वाट बघत बसले ते त्याच्यामध्ये ते त्यांच्याकडे आले नाही तो डाव तुमच्यावरच उलटला अशा सारखी परिस्थिती एक झाली काय सांगाल तुम्ही याच्यावर आणि मधल्यामध्ये भाजप पळून घेऊन गेले तुमचे उमेदवार सर पहिले तर दोन गोष्टींचं मी या ठिकाणी उत्तर देऊ इच्छितो सर एक दोन गोष्टींचं उत्तर तर मी नक्की देऊ इच्छितो सर जे आ, जोशी साहेबांनी सांगितलं की काँग्रेस हे स्वार्थापोटी काम करते आणि सा हे असं तर मला त्यांना सांगू सांगू असं वाटतंय की स्वातंत्र्याचा लढा हा काँग्रेस पक्षाने स्वार्थासाठी केला त्या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरू साहेबांनी इस्रोसारखं त्या ठिकाणी निर्माण केलं मोठे मोठे विकासाची कामं केली आपल्या देशामध्ये त्या ठिकाणी इंडस्ट्रायझेशन आणलं हे सगळं स्वार्थासाठी केलं इंदिरा गांधींनी त्या ठिकाणी बँकेचं राष्ट्रीयकरण केलं कसेल त्याची जमीन आणि राहील त्याचं घर हे स्वार्थासाठी केलं हरित क्रांती आणली राजवर्षास्त्री हे स्वार्थासाठी केलं राजीव गांधींनी त्या ठिकाणी कम्प्युटर आणला आणि तांत्रिक त्या ठिकाणी क्रांती केली हे स्वार्थासाठी केलं म्हणजे हे कुठल्या सराशी टीका करतायत राहिला प्रश्न की त्यांनी सांगितलं की आता त्या ठिकाणी पुढे कळणारच आहे की शून्य होईल तर हेच गोष्ट हे छत्तीसगडमध्ये बोलत होते हेच गोष्ट गुजरातमध्ये बोलत होते की काँग्रेसचा क्लीन वॉश होणार आहे छत्तीसगडामध्ये त्या ठिकाणी इतक्या वर्षून सत्ता आहे राजस्थानचे मुख्यमंत्री त्यांचे होते मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते त्यांनी सांगितलं तर काँग्रेसला त्या ठिकाणी जागाही भेटणार आहेत आज काय परिस्थिती आहे काँग्रेस सत्तेत आला मेजॉरिटीने त्या ठिकाणी तशीच परिस्थिती महाराष्ट्रात होईल आणि दुसरा प्रश्न जो आपण त्या ठिकाणी मांडला साहेब की त्या ठिकाणी केंद्रातून काँग्रेस त्या ठिकाणी हातबल होताना दिसते किंवा त्यांचे लोक सोडून चालत साहेब उलटं होतंय तुम्ही बघा दिसम पार्टीने कोणाला सोडलं या ठिकाणी अनेक अनेक जे साम पक्ष होते तुमचे प्रादेशिक पक्ष हे एन डीएचे घटक होते हे कोणाला सोडलेत आज कीर्ती आझाद कुठल्या पक्षाचा खासदार होते आज सावित्री फुले कुठल्या पक्षाचे खासदार होते नाना पटोले कुठल्या पक्षाचे खासदार होते त्यांनी विद्यमान खासदारांनी त्या ठिकाणी पक्ष सोडलाय याचं आत्मचिंतन भाजपांनी केलं पाहिजेन राहिला प्रश्न आपण पुण्याचा सांगितला साहेब तर पुण्यात एक महिन्यापूर्वीच या ठिकाणी जे विद्यमान खासदार होते अनिल शिरोळेजी यांच्या कार्य अहवालाचं प्रकाशन करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री आलेते आणि त्यावेळेस इतकी त्यांनी त्यांची प्रस त्यांनी प्रशंसा केली की खूप चांगला आणि एकदम स्वभावाने चांगला आणि अत्यंत कर्तृत्ववान असं खासदार म्हणून त्यांची त्या ठिकाणी त्यांनी स्तुती केली मग त्यांना तिकीट का नाही दिलं आणि राहिला प्रश्न काकडे आपण सांगितलं की पक्षाला की तुम्ही पक्ष द्या त्या ठिकाणी त्यांची मागणी होती परंतु त्यांच्यावर कुठला पगार होईल काँग्रेसचं पण होईल आणि शंभर टक्के तुम्ही आणि शंभर टक्के शंभर टक्के तुम्ही लिहून घ्या साहेब की काँग्रेस पक्षाचाच उमेदवार पुण्यात निवडून येणार आपण परत चर्चा करू एक महिन्यानंतर याच्यावर बोला बोला जोशी तुम्ही बोला तीनच नाव घेतात सारखी सारखी पटोले सोडून गेले हे सोडून गेले ते आले हो ते ते होते कुठून ते मूळ भाजपचे नाहीच मुळात ही मंडळी तिकडून आली कोण काही दिवस राहिले म्हणून त्यांच्यावर पक्षाची जबाबदारी दिली गेली नाही मी काय म्हणलो पक्षाचे जे पदाधिकारी असतात आता भाजपमध्ये निम्मे लोक बाहेरचे आहेत बाहेरचे आहेत हे स्वार्थी असल्यामुळे पक्षाची पडझड झाली मी पदाधिकारी निवडून आलेले ह्यांच्याबद्दल नाही म्हणत आहे पक्षाचं अंतर्गत जे राजकारण असतं ते स्वार्थाचं आहे कारण आता आपण का पन... माननीय तुमचे प्रदेश अध्यक्ष आहे त्यांचं बघतोय ते स्वतः म्हणतात मला राजीनामा द्यावा यांचा कसं आहे की मला पळून पूर्णपणे वेगळा आहे आणि भारतीय जनता पार्टीचा जो आधीपासून काम करणार आहे जो संस्कारित आहे तो एकही सोडून गेलेला नाही भारतीय जनता पार्टीची पद्धत अशी आहे आहे तसा घ्यायचा आपल्या परीने संस्कार करायचे तसं मुळीच नाही आपण संस्कार करायचे आणि एक संस्कार सांगा तुम्ही एक पत्रा जसवंत सिंह सांगा म्हणतो म्हणून राजीनामा द्यायचा इकडे सत्तार साहेब काल रात्री आमच्या मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटतात ज्यांना आयुष्यभर काँग्रेसने भरपूर दिलं असं ते स्वतः आजही म्हणले आणि असं असताना या लोकांना सोडून जावं असं वाटतं त्याला कारण एकच आहे यांचं स्वार्थापोटी असलेलं राजकारण यांचं पक्षावर नसलेलं प्रेम आणि पक्षाचे वेळोवेळी बदललेले निर्णय बोला बागवे तुम्ही बोला कारण भाजप आता बेडका सारखं फुगत चाललेलं आहे लक्षात सांगतायत ज्या पद्धतीने सांगतात की काँग्रेस पक्षामध्ये मग मग अरुण अरुण शोरी अरुण शोरी का का नाराज होते शत्रुघ्न सिन्हा का नाराज होते याच्याबद्दल बोलणार आहेत का नाही तुम्ही ते तर तुम पक्षातले होते तुमच्या ते का नाराज झाले दोन तीन नाव सिंग का नाराज झाले सहयोग होते ते का नाराज झाले काँग्रेसमध्ये राहिलंय कोण आता सगळ्या भाजपला सांगलीचे प्रतीक पाटलांनाही तुम्ही कार्यक्रम दिला का इतका इतका मोठा पक्ष आहे साहेब इतका मोठा इतका मोठा पक्ष आहे पक्ष मोठा आहे वगैरे असा विषय नाहीये त्याच्या आजोबांनी आम आमच्या सोबत जे सहयोगी पक्ष आहेत त्यांना समावेश करण्यासाठी त्यांना समावेश करण्यासाठी महाआघाडीच्या माध्यमातून या चर्चा होत आहेत कळतील चार बघा एक महिन्यानंतर आपण तेवीस करू शकले आणि बागवी जी तुम्ही म्हणता आमचे सामूहिक निर्णय होतात सामूहिक निर्णय होतात तर प्रदेश अध्यक्षाला माहिती नाही उमेदवारी दिलेली प्रदेश अध्यक्ष म्हणतात हे मला माहिती नाही मी राजीनामा देतो मग उमेदवारी बदलवली जाते बागवे प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की तुम्ही जेव्हा म्हणतायत की आपण ही जी सगळी चर्चा करतोय की खरे एक गोष्ट तुम्हाला नगरच्या जागेबद्दल तुम्हाला सांगितलं की तो वय वय बागवे ऐका ना जर नगरच्या जागेबद्दल आपण विचार केला तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ठरवलं असतं तर सुजय विखेला उमेदवारी देता आली असती प्रश्न तुमच्याकडे उत्तर आहे जागा ही राष्ट्रवादीकडे होती आणि त्या ठिकाणी त्या ठिकाणी राष्ट्रवादीकडे जागा होती आणि म्हणून चर्चेतून ते पक्षाच्या इंटरनल सिटिंग कॉम्बिनेशन मध्ये ती काँग्रेसकडे कशी येणार यासाठी पक्षने प्रयत्न केला पण दुर्दैवाने तो यशस्वी होऊ शकला नाही पण तरी सुद्धा राष्ट्रवादी सुद्धा कलाहात यशस्वी झाला नाही आणि म्हणून सुजय विखेंना भाजपचा रस्ता धरावा लागलाय शेवटी नेतृत्व कमी पडतंय बरोबर हे मान्य 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 केलंय जोशी तुम्ही सांगा उरलं हे ही आलेलं आहे हे समजायचं त्यांनी कारण नाही कारण विलास गांधी अपक्ष फॉर्म भरणारच येते कोण अपक्ष फॉर्म भरो काही भरो पण आता बागवेंनी

भारतीय जनता पार्टी सक्षम आहे आमच्याकडे तरुणांना नेतृत्व मिळतं नरेंद्र मोदी भारतीय जनता पक्ष सक्षम आहे आणि शिवसेनेबरोबर त्यांना जी युती करावी लागली ती अपरिहार्य करावी लागली आहे अपरिहार्य वगैरे काही नाही एवढे वर्ष झाले शिवसेना आमच्या सोबत आहे आम्ही असे तीन वर्ष शिवसेना विरोधक जेवढे दोन जण झाले नव्हते एवढे शिवसेना तुम्हाला जड झाली होती जड वगैरे काही नाही व्यवस्थित महाराष्ट्रात सत्ता चालू होती आता कोणी एखादा मुलगा रागीत असला म्हणून काय आपण सोडून देतो का हो थोडाफार आम्ही सोडलं नाही ना अगदी नगरच्या जागेच आता आपला विषय झाला नगरच्या जागेच थोडस जर राष्ट्रवादीने मोकळी दिली असती तर तुमचा उमेदवार राहिला असता सुजय विखे पण हे तुम्हाला मी जे म्हणतोय ना आधीपासून काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांचं आपसात जे राजकारण आहे यांना दुश्मनाची गरजच नाही राहिली आता तुम्हाला दुश्मनाची गरज नाही आहे तुम्हीच एकमेकांचे एवढे दुश्मन झालेले का आता विषय संपलेला आहे जोशी तुम्हाला सांगतो कालच ना उद्धव ठाकरेंनी एका सभेमध्ये असं सांगितलं की आपले जे तुमचे सगळे बरोबर सगळ्यांच्या मन जुळवतात पांडे सर भाजपमधले जे, जे सगळ्यांना बरोबर आपल्याकडे ओढून आणतात महाजन 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 या महाजनांच्या बद्दल उद्धव ठाकरे काल असं म्हणालेले आहेत की महाजन जेव्हा बाहेर पडतात तेव्हा आम्हाला भीती वाटते की ते कुठली घराणी फोडून आणतात की काय आमच्याकडे अशा पद्धतीची स्थिती सध्या निर्माण झाली भाजपमध्ये कशामुळे झाली ही भीती तर तुमच्या धड नाही ना कसे माझे जर माझ्या घरात चार भाऊ आहे आम्ही आमच्या घरातले बांड असले तर शेजारच्या त्या भावाला चिंकवतच ना अरे काय काय ते शेत माझ्या नावावर करून दे किंवा मला विकायला सांग असं होतच ना यांचे एकत्रीकरण नसल्यामुळे ते बिचारे चांगले राजकारणी आहेत त्यांना बाहेर पडायचंय आणि मग ते आमच्याकडे बोला सर पूर्वी असं म्हटलं जायचं की काँग्रेसच काँग्रेसला हरवते आता उमेदवार जे जाहीर होतात त्यांच्यातून प्रचिती यायला लागलेली आहे आ, है। असा, असा कि की काँग्रेस काँग्रेसला हरवायला लागलेली आहे आपण चंद्रपूरजवळ उदाहरण घेऊ शकतो औरंगाबादची ती स्थिती आहे हिंगोलीची होऊ शकते नांदेडची त्या पद्धतीचीच सगळी रचना आहे परंतु असं असं आपण म्हणू शकतो आजच्या तारखेत की काँग्रेस हा काही सर्वसामान्यांचा पक्ष वगैरे असं जे काय म्हण चित्र होतं तसं काही राहिलं नाही गेल्या काही वर्षात खूप पाणी वाहून गेलं पण याचा अर्थ असा होत नाही की भारतीय जनता पक्षातलेही किंवा शिवसेनेतलेही काही धुतलं तांदळ्यासारखे लोक नाही आहेत तिथेही उस्मानाबादेत प्रॉब्लेम सुरू झालेले आहेत अनेक ठिकाणी उमेदवार बदललेले आहेत त्याच्यामुळे आपण जी स्थिती जी केविलवाणी स्थिती काँग्रेसची दिसते तशी स्थिती आज आपण उस्मानाबादची सुद्धा बघू शकतो पक्ष कुठलाच नाही सगळे पक्षे आपापल्या पद्धतीने निष्ठावंतांना सांभाळण्यामध्ये आणि इनकमिंगमध्येच बिझी आहेत आजच्या तारखेला आपण असं म्हणू शकतो की तीन ठिकाणी राजस्थान मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या ठिकाणी जेव्हा काँग्रेसची भरभराट झाली त्याच्यानंतर काँग्रेसमध्ये ऊर्जा प्राप्त झाली ऊर्जा निर्माण झाली आणि आता आपण सर्वत्र पूर्ण देश पादाक्रांत करू अशी एक धारणा सर्वांमध्ये निर्माण झाली पुढे काय झालं त्याचा लाभ यांनी घेतलाच नाही उलट इतके मुद्दे होते विरोधकांना नामोहरम करण्याचे यांची विरोधक भाजपमध्ये जाऊन समाविष्ट झाले अनेकजण त्यांना आपल्या टिप्स देऊ लागले याचा अर्थ काय होतो की भारतीय जनता पक्षाला काँग्रेसनी मदत करण्याचा एक प्रयत्न केला आताही तीच परिस्थिती आहे हे जे वाक्य म्हटलेलं आहे अशोक चव्हाणांनी हे की अगतिकता नाही आहे हे सगळं पाहता त्यांच्यावर आलेली वेळ आहे त्यांच्यावर आलेली वेळ आहे मला अजून एका वेगळ्या विषयाकडे खरं तर घेऊन जायचं आहे म्हणजे आपण नगरच्या जागेंचा जेव्हा विचार करतो किंवा आत्ता आपण बघतो आहोत की जी काही आघाडी आहे ज्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि इकडे राजू शेट्टी आहेत या सगळ्या आघाडीमधनं जर विचार करता याच्यामध्ये एक शरद पवार हा जो एक फॅक्टर आहे हा आपल्याला दुर्लक्षित करून चालणार नाही देऊळगावकर सर मला खरं तर या सगळ्यामध्ये असंही म्हणायचं आहे की शरद पवार कारण आत्तापर्यंत ज्या ज्या जागांचे प्रश्न आहेत म्हणजे आपण नगरच्या जागेचा जर प्रश्न बघितला म्हाडाच्या जागेचा जर प्रश्न बघितला इथे राष्ट्रवादींनी ज्या पद्धतीच्या भूमिका घेतलेल्या आहेत हे सगळं बघता म्हणजे खरं तर नगरचा विषय हा सोडवता आला असता पण तो शरद पवारांनी नकार देऊन तो सोडवला नाही त्यामुळे सुजय विखेंना भाजपचा रस्ता धरावा लागला याच्यातनं आता सध्या बोललंही जात आहे की नेमकं शरद पवार कुणासाठी काम करतायत शरद पवार काँग्रेसला एका अर्थाने संपवण्याचंही काम करतायत की काय अशी परिस्थिती आहे देऊळगावकर का सर काय सांगाल याच्याकडे कसा प्रकाश टाकाल नाही ते संपवायचा अशातली गोष्ट नाही जो दुसऱ्यासाठी खड्डा खोदतो कधी कधी त्याच्यावर वेळ अशी येते की त्या खड्डेमध्ये त्याला पडावं लागतं आज मला जी स्थिती दिसते आहे ती अशी दिसते की जरी त्यांच्या मनात खूप विचार असला ते त्यांच्या विचारांशी प्रामाणिक राहिले नाहीत फक्त त्यांच्या डोक्यामध्ये नेहमी काहीतरी एक विचार आला की आपल्याला याच्यापेक्षा मोठं व्हायचं आहे आणि त्या होण्याच्या नादामध्ये हे सगळं वक्तव्य वेगवेगळी करून वेगवेगळ्या प्रकारचे विधानं करून ते अशा प्रकारे करत आहेत काँग्रेस संपेल सांगता येत नाही परंतु एक आहे की राष्ट्रवादी मात्र वाढवू शकणार नाही आणि आहे त्याच्या स्थितीत राहील तीसुद्धा हळूहळू सारखीच एक घराणेपुरतीच मर्यादित राहील असं मला वाटतं पांडे सर तुम्ही काय सांगाल कारण हा फॅक्टर दुर्लक्षित करून चालणार नाही आहे ना, पवार फॅक्टर नाही पवार पवार हे महाराष्ट्र मा, मा, राजकारणाला एक वेगळ्या पद्धतीनं नेहमीच घेऊन जातात म्हणजे पवार जे बोलतात त्याच्या विरोधात ते वागतात असं सर्वसाधारण मत आहे मू मूळ मुद्दा असा आहे की आपलं सगळं राजकारण जे आहे ना ते नव्या आणि आधुनिक राजकारणाच्या दिशेने आपण बोलतच नाही आहोत साधारणपणे देश जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा ऐंशी टक्के जनता ही ग्रामीण भागात राहत होती आणि शहरी तोंडवळा असलेला हा भारतीय जनता पक्ष आहे म्हणून त्यांच्याकडे कोणी उमेदवार येणार नाही मतदान होणार नाही अशी एक धारणा निर्माण झाली होती आजच्या स्थितीत अशी परिस्थिती आहे की मोठ्या प्रमाणात स्थलांतर हे शहराकडे झालेलं आहे आणि जो मतदार हा भारतीय जनता पक्षाचा आहे काँग्रेसचा मतदार घटला असं नाही काँग्रेसला मतदार पकडता आला नाही मोठ्या प्रमाणात काँग्रेस आणि अन्न त्याची जे काय छप्पन लोकांसोबत त्यांनी युती केली हे काही के गणित कळण्यासारखं नाही आहे म्हणजे कितीही पार्ट्यांना किती, किती आपण संघटनांना सोबत गेलं पाहिजे याचंही काही ताळमेळ राहिलेलं नाही आहे म्हणजे मतदार गेला पक्ष गेले मग हे आहेत कुठल्या भरोशावर मागच्या काही दशकामध्ये आपण मराठा मुस्लिम किंवा दलित आदिवासी ग्रामीण निम शहरी हा कुठला समुदाय एका विशिष्ट पक्षासोबत बांधून राहिलेला दिसत नाही जो आता छोट्या छोट्या कप्प्यांमध्ये त्या त्या जातीचे पर्वतर वंचित आघाडीने जातीने उमेदवार जाहीर केले हा कुठला प्रकार रा भारतीय जे राजकारणामध्ये म्हणजे जाती जी लढाई जे प्रकाश आंबेडकर लढतात त्यांनी जातीचे उमेदवार जातीचे नाव कोनसात टाकून उमेदवार जाहीर केले म्हणजे याचा अर्थ असा होतो की भारतीय राजकारणामध्ये ध्रुवीकरण तर होतच आहे परंतु जाती अंताची लढाईसुद्धा होत नाही आहे हा प्रकार नव्यानं बघतो आपण राजकारणामध्ये हे प्रकार घडतात नाही असं नाही परंतु त्यांचे पॉकेट्स असतात यांनी जाहीर लिलावच केला आणि तो बोलून दाखवला हे की भारतीय राजकारणाला पोषक असं वातावरण नाही आहे त्याच्यामुळं जर समाजासमाजातली दुही कमी करायची असेल तर राजकारणांनी किमान हे तरी व्यवसाय धंदे बंद केले पाहिजे की ज्या जेणेकरून समाज एक राहील मुळात समाज राजकारणांना एकत्र ठेवायचा आहे का की नाही ठेवायचा हाच एक चर्चेचा खरा तर चर्चेचा विषय आहे त्याच्या त्यामुळेच ही जी चर्चा आहे की काँग्रेस कौ, म्हणा किंवा भारतीय जनता पक्ष म्हणा हे नुसतं सत्ता पिपासू सत्तेच्या कडे जाणारी जी मार्ग आहेत त्याला चिटकलेली माणसं हाच मुद्दा घेऊन भागवे मी अगदी तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारतो की काँग्रेसमध्ये इतकी वर्ष जेव्हा आपण सत्ता उपभोगली तेव्हा आता जेव्हा ही सत्ता आपल्याकडे नाही आहे त्यामुळे अस्वस्थता जी निर्माण झालेली आहे आणि या अस्वस्थतेतनं आता ही काँग्रेसमधली पडझड आहे त्याचबरोबर नरेंद्र मोदींना तोडीस तोड असं एखादं नेतृत्व ज्याला आपण बेधडक नेता म्हणतो किंवा एक सक्षम नेतृत्व आता काँग्रेसकडे राहिलेलं नाहीये अशा पद्धतीचं एक वातावरण तयार झालंय आणि त्यामुळे काँग्रेसचे जे आता बलाढ्य नेते ते वेगळी वाट काँग्रेस पाठवून पा आता सत्तेकडे ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांच्याकडे ते निघालेत अशी परिस्थिती काहीशी निर्माण झाली आहे काय सांगाल नाही सर असं आपण जे बोलत आहे की काँग्रेसकडे नेतृत्व नाही तर म्हणजे तसं नाहीये कारण नरेंद्र मोदीत राहुलजींचं नेतृत्व या ठिकाणी गेल्या काही दोन वर्षातून तीन वर्षातून म्हणजे अनेक वर्षात हे सांगतो कारण राहुलजींनी त्या ठिकाणी दोन ते तीन वेळेस जाहीरपणे समाज माध्यम असेल तुमच्या ओपन प्रेस माध्यमातून त्यांनी त्या ठिकाणी आव्हान दिलं की देशाच्या पंतप्रधानांनी माझ्यासोबत पंधरा मिनिटं या ठिकाणी डिबेट करावं चर्चा करावी त्या ठिकाणी त्यांनी ते सांगितलं तरीसुद्धा ते त्या ठिकाणी गेले आज सगळ्या प्रश्नांना ते सामोरं जातात देशातल्या विविध घटकांना विविध समाजमाध्यमांना विविध क्षेत्रातल्या लोकांना युवक असतील युवती असतील विद्यार्थी असतील बिझनेसमॅन असतील सगळ्यांना ते धाडसीपदे सामोरं जातात हीच परिस्थिती मोदी साहेबांची बघा त्या ठिकाणी आदिन्य पंतप्रधान फक्त सभेमध्ये भाषण देतात त्या ठिकाणी पार्लिमेंटमध्ये किती थांबत नाहीत ज्यावेळेस वादग्रस्त चर्चा असेल त्यावेळेस पळून जातात मग कोणाला धाडसी बोलणार तुम्ही जे कॅमेऱ्याला फेस करतात पत्रकारांना फेस करतात त्यांना धाडसी बोलणार का त्यांना पळून जाणार त्यांना धाडसी बोलणार आणि राहिला प्रश्न की तोडीसोर नेतृत्वाचा ही जनता जनता ठरवेल गुजरातमध्ये जनता जनतेने ठरवलं गेल्या या चार चार राज्याच्या निवडणुकीत याच जनतेने ठरवलं आणि तुम्ही या येणाऱ्या या येणाऱ्या महिन्यातल्या निवडणुकीत बघा दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीत राहुल गांधींचं नेतृत्व हे नेतृत्व उभरून निघेल आणि सर्वांना मान्य करावं लागेल त्यांच्या नेतृत्वाबद्दल हे तुम्ही येणारा काळच ठरवलं तुम्ही पाहत राहा खरंच आहे घोडा मैदान काय आता दूर नाही आहे त्यामुळे येणारा काळ ठरवणारच आहे अगदी शेवटचा प्रश्न मी माझ्या दोन पाहुण्यांना तर विचारणार आहे की एका विरोधी पक्षाची ही अशा पद्धतीने पडझड होणं किंवा त्याची वाताहत होणं हे लोकशाहीला मारक आहे का आणि हा प्रश्न मी देऊळगावकर सर तुम्हाला विचारणार आहे आणि पांडे सर मला तुमच्याकडं नाही याचं उत्तर पाहिजे देऊळगावकर सर नाही याच्यामध्ये पडझड तुम्ही जे म्हणता ते पक्षाची पडझड होईल असं मला वाटत नाही कारण हे फक्त बदलत जाईल कारण पूर्णपणे कधी पक्ष नष्ट होणार नाही तो राहीलच म्हणजे आपण असं समजायचं कारण नाही की निस्तनाभोवत होऊन जाईल एक आहे की जर समजा नेते नेतृत्वामध्ये बदल जर झाला जर का त्यांनी लोकांचं ऐकणं जर बंद केलं अलीकडे असं दिसतं की ते लोकांचं ऐकून ते निर्णय घेतात किंवा बोलतात कालबरोबर त्या फित्रौदाच्या उल्धारून आपल्या लक्षातच येतं अशा प्रकारचे जे लोकं काँग्रेसला मारक ठरत आहेत त्यांना बाजूला सरून पुढे येणं असं जर त्यांनी काही नवीन प्रयोग केला तरच होऊ शकेल अन्यथा हे असंच चालणार आहे आणि आपल्या नशिबी काय काय येईल पुढे चालून ते काही सांगता येत नाही पक्ष संपणार नाही परंतु बाकीची इतर जशा पक्षांची अवस्था झाली की ते हळूहळू लयाला गेलेले आहेत व संपले नाहीत तसं काँग्रेसची आज झाली की पोपट मेला का पोपट म्हणजे त्या अर्थानं नाही पोपट मेला का तो बोलत नाही चालत नाही असंच जर म्हणतो तशी काँग्रेसची आज अवस्था झालेली आहे त्याला भरतावस्थेत म्हणता येणार नाही परंतु स्पष्टपणे कोणी बोलत नाही की आम्ही त्या वाटेकडे चाललेलो आहोत किंवा संपत चाललेला आहे म्हणून लयाला चाललेलं आहे कदाचित तो उभारून येऊ शकेल जर नेतृत्व बदललं तर म्हणूनच पांडेसर हाच प्रश्न आहे की लोकशाहीला खरोखर हे अशा पद्धतीची जी स्थिती आहे ही मारक आहे का ही स्थिती मारक नाही आहे कारण भारतीय राजकारण त्याच पद्धतीनं बिल्ट होत आहे कसं आहे माहिती आहे का प्रादेशिक पक्षांचं राजकारण सध्या सुरू झालेलं आहे प्रादेशिक पक्ष म्हटलं की जाती आल्या छोटेछोटे पक्ष आले आणि त्यातून सत्ता आली मी तुम्हाला सांगतो की दोन आ, दोन खासदारावरून ऐंशी आणि ऐंशीवरून दोनशे त्र्याऐंशी असा हा भारतीय जनता पक्षा प्रवास आहे असाच प्रवास जेव्हा राजीवजी आणि इंद्रजी होत्या तेव्हाही काँग्रेसचा होता त्याच्यामुळं जर सक्षम प्रामाणिक प्रामाणिकता आहेतच प्रामाणिक परंतु थेट जनतेशी संवाद साधणारा जर आपला नेता असेल ना तर कुठल्याही पक्षाला मरण नाही नाही तर आपण बघतो ना, ना रिपब्लिकन पक्षाची किती शक्ल झालेली आहेत त्यांनाही मोजता येत नाही किती झालेली आहेत त्याच्यामुळं जर नेता प्रामाणिक असेल आणि त्याला दूरदृष्टी असेल तर कुठलाही पक्ष मरत नाही उलट तो आणखी तेजानं पुढे निघतो अगदी बरोबर आहे पांडे सर तुम्ही म्हणताय की नेता जर प्रामाणिक असेल तर त्याला मरण निश्चित नाही आहे पण आत्ता जी आपण चर्चा करतोय की काँग्रेसमधली सुंदोपसुंदी या सगळ्या चर्चेनंतर एवढं मात्र आपण नक्की म्हणू शकतो की आज काँग्रेसमध्ये सगळं काही आलबेल नाही आहे जे बागवेंनी देखील मग अशी मान्य केलेलं आहे आलबेल मात्र निश्चित नाही आहे आपण ही चर्चा इथेच थांबवतो आहोत पण सगळ्या मान्यवरांना मी धन्यवाद म्हणतो आणि ही चर्चा इथेच थांबू पाहत राहा एम न्यूज एम न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे